तर सामन्याला सुरुवात होत आहे आणि आता मायक्रोफोनवरचं जे होत आहे तर यापुढचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे सहकारी समालोचक हँडसम कॉमेंटेटर राहुल पोईर. संडी पाटील कुरून यांच्याकडे नक्कीच शुभेच्छा मात्र येतात, खास करून कुरून टीमला आणि आमच्या आयोजन कमिटीला आपल्या देखील संडे हार्दिक असे स्वागत आहे. थँक्यू सो मच. अजगरच पुन्हा एकदा उपस्थित सर्वच खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. दुपारचं नक्कीच सेशन सुरू आहे. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. कपाई केशरीगंधा मा शिवरायांचा छंद, मुकाने एकच नामघोष जगदंब जगदंब. सुंदर वातावरण आहे. पहिली मॅच कंप्लीट झाली आहे, दुसरा मॅचला आपण सुरुवात करतोय. चला लगेचच आपण या दरम्यान मॅच मात्र स्टार्ट करायचे, जास्त वेळ घ्यायचं नाहीये. तर पावर प्ले असणार आहे एक षटक. या दरम्यान पहिलाच बॉल इनफील्डच्या वरून चांगला फटका खेळले देखील इन साईड आउटच्या माध्यमातून. पहिलाच चेंडूपासून आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार चांगली सुरुवात. खिजल पहिल्याच बॉल वरती, सेकंड बॉल वरती परतावा लागेल बॅट्समनला. या दरम्यान सुभाष मात्र कंबा करत असताना पहिल्याच बॉल वरती चौकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा सेकंड बॉल वरती खिजलनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला आणि इथनं नक्कीच किपरच्या माध्यमातून चांगला झेल देखील पकडला गेला. खिजलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदन, पहिला झटका तलुली स्पोर्ट्स तलुली टीमला. बॅट्समन आउट. नक्कीच नवीन फलंदाज आल्या मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा मध्ये ऑन साइडला खेळत बॅट्समन खेळाडू उपस्थित आहेत डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडूची मात्र उचलून फेक कर दिल तोपर्यंत एक धावीत न मेल पण एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते पाच आर्कम येतो नवीन बॅट्समन वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये तलवली स्पोर्ट्स तलवली टीम कडनं मितेश इलेव्हन करून संघाच्या माध्यमातून पहिले षटक फेकले जातोय सुभाष थोडासा वेळ कमी खर्च करायचा आहे सहकार्य करा ओव्हर द विकेट अपील आहे आणि बॅट्समन देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुभाषच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकारने सुरुवात केली तरुली स्पोर्ट्स तरुली टीमनं त्याच्यानंतरचा सुभाषचा कमबॅक देखील तेवढाच दर्जेदार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये वन मोर विकेट डाऊन बॅट्समन आउट आणि या दरम्यान आता मात्र लाईन चुकीची आहे एक्स्ट्राच्या मदतीनं इथनं एक धाव मिळते आणि संघाची एकूण धावसंख्या आहे स्कोर विरुद्ध आपल्याला मात्र धावा पाहायला मिळतात सहा धावा सिक्स लॉस अप टू मागे नक्कीच आम्हाला इंग्लिशमध्ये या दरम्यान स्कोर सांगत असताना धन्यवाद मागे बकवूडला जाऊन कट करतायत फटका चांगला आहे आउटफील्ड देखील दमदार आहे चेंडू आता थांबणार नाहीये कारण का या मैदानावरती जेव्हा जेव्हा नक्कीच आउटफील्ड मध्ये चेंडू जातो ग्राउंड शॉट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा चांगलेच नक्कीच आपल्याला मात्र दरम्यान धावा देखील पाहायला भेटल्या आहेत आणि चार धावा चांगला नक्कीच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगला फटका चायनीज कट ज्याला म्हटलं जातं लेट कट असे खूप या शॉटसाठी नावं देखील आहेत बाकवटला जाऊन चेंडूची वाट बघितली आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूची वाट देखील लावली संघाची धावसंख्या दहा षटक क्रमांक पहिला सुभाषच्या माध्यमातून फेकलं जातोय ओव्हर द विकेट ऑन साईडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं मात्र चेंडू लॉंग लेगच्या दिशेने तो धावा चांगल्या येत आहेत ही चांगली गोष्ट आहे तलवली स्पोर्ट्स तलवली टीमला अजून एक चौकार सुंदर हा नक्कीच आपण पारंपरिक संगीत आपण ऐकतोय दौला आशाला म्हटलं जातं आणि आपल्या अग्रिकांच्या नक्कीच मी ते म्हणायला हळदीच्या वास्तात लग्नाच्या वास्तात तेव्हा नक्कीच असे नक्कीच तुम्हाला सॉंग ऐकायला मिळते आणि सुंदर हा देखील पारंपरिक एक संगीत आपल्याला या दरम्यान ऐकायला भेटला थँक्यू सो मच डीजे या पुढची मॅच दोन्ही टीमनं सज्ज राहायचं आहे गावदेवी सापे विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स खालिंग
वे थोड़ा सा कमी खर्च करा मितेश इलेवन करून संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे 14 दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत तलवली स्पोर्ट्स तलवली टीमच्या माध्यमातून सुरुवात या दरम्यान एवढी चांगली झाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला मात्र शेवटच्या दोन बॉलवरती दोन चौकार आले त्याच चौकाराच्या मदतीनं एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर बॉक्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते वेळ थोडासा पण कमी घ्या प्लीज करून टीमला विनंती आहे पुढच्या दोन्ही टीमना मात्र रेडी राहायचं आहे टॉससाठी सरस्वती स्पोर्ट्स खालिंग विरुद्ध आहे गावदेवी सापे संघाचे समतानागर जय गणेश वाफाळे शेदुर्ग आतखोली श्रावण स्पोर्ट्स भोकरी या सर्वांना रेडी राहायचं आहे आम्ही कासनेकर आणि आदित्य स्पोर्ट्स पडगा स्पेशिट करण्याचा प्रयत्न बासमनच्या माध्यमातून नक्कीच डॉट बॉल बघा सर्वच्या सर्व ज्या मॅचेस आहेत त्या तीन तीन ओव्हरच्या खेळवल्या जात आहेत या गोष्टीची नोंद घ्या कारण का सांगण्याची काय गरज नाही आहे प्रॉब्लेम नक्कीच असल्या कारणानं या दरम्यान योजामच्या आयोजकांनी डिसिजन घेतला आहे स्पर्धा कधीही या दरम्यान जर वतून आदेश आला तर आम्हाला थांबावी लागेल त्या अनुषंगाने आता मात्र जसा वेळ आहे तसा आम्ही मॅचेस खेळवण्याचा प्रयत्न करतो पुढे परमिशन मिळेल नाही मिळेल हे पुढचा विषय राहिला मात्र जेवढे सामने आम्हाला कव्हर करता येतील तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आजच्या या खेळामध्ये पहिला चेंडू डॉट आलाय सोपान नेक्स्ट बॉल अजून एक चांगला चेंडू आहे गती कमी करून या दरम्यान हा चेंडू टाकला पुन्हा एकदा गोलंदाजानं धावीतनं एक मिळते आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 15 15 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात सर्वच्या सर्व टीमनं थोडंसं लवकर लवकर रिपोर्ट करायचं आहे तीन ओव्हरची मॅच लवकर कम्प्लीट होते कदाचित दोन ओव्हर आणि कदाचित एक ओव्हर देखील होईल गॅरंटी नाही आहे नाही की प्रॉब्लेम काय आहे सांगण्याची गरज नाही आहे म्हणून कदाचित आज देखील फायनल देखील होईल काय सांगू शकता नाही की त्याचं काय सांगता येणार नाही आज जो काय आम्हाला आहे कम्प्लीट आजच करायचं आहे दरम्यान ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता खेळाडू डीपमध्ये वेगानं येत आहेत चेंडू चुसून फेक करतील तोपर्यंत या दरम्यान एक धावीत न मिळते आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती आपल्याला धावा इथनं पाहायला मिळतात 16 इन बोट 16 धावा दोन खेळाडू बाद झालेत षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे सोपानच्या माध्यमातून षटक फेकला जातो पहिले षटक सुभाषने फेकलं सुभाषने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या पुढचा बॉल गती पुन्हा एकदा कमी आहे चेंडू खाली राहतो पडला अशा नंतर अपेक्षा तेवढ्या मात्र मैदान म्हणेल चेंडू बॉन्स झालाच नाही या बॅट्समॅननं नक्कीच विचार केला की चेंडू पडला अशा नंतर थोडासा तरी मैदान म्हणेल बॉन्स गेल याच अनुषंगानं बॅट्समन रेडी होते हा शॉट खेळण्यासाठी पूर्णपणे बिट अजून एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोपानच्या माध्यमातून मितेश इलेवन करून संघ चांगला खेळ सातत्यानं संघा देखील आपल्याला पाहायला मिळतोय पी टी सीमध्ये आणि सुंदर गोलंदाजी सोपानच्या माध्यमातून पाहायला मिळते आता माता वेगवान आहे चेंडू अपील मत अंपायरचं मत नाही येत लेगबायचा इशारा गोगुल सरांचा आला दरम्यान एक धावीत न मिळेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे 17 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरू आहे सोपानच्या माध्यमातून षटक टाकलं जातोय सुभाषनं पहिले षटक फेकलं खिजलनं एकच चौकार खिजलच्या बॅटमधून आला त्याच्यानंतर मात्र बाद झाला खिजल कामरान देखील शून्यावरती बाद झाला होता रियान यांनी रक्कम खेळतोय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटनं फुलरने अजून एक चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेनं खेळलेच मिड ऑफ या दरम्यान आउटफील्डमध्ये पेट्रोलिंग करतोय तोपर्यंत एकच जावीत न मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती धावा आहेत 18 अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे थोडंसं आपण स्पीडअप करा जास्त वेळ
खर्च करू नका, प्लीज फास्ट एस डी जी. अंतिम षटकाला सुरुवात, बाकफुटला जाऊन कट करतायत चेंडू, मात्र शॉट थर्ड मॅनच्या द्या, माफ करा शॉट बाकफुट पॉईंटच्या दिशेनं फील्ड होईल. तोपर्यंत एक दावीत नमेल आणि एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19. स्पीडअप करायची आपण मॅच. आम्ही सूचना करतोय मात्र आता जे काय खेळाडूंवरती आहे त्यांना जास्त ऊन लागत असेल तर लवकर खेळतील, ऊन नसेल लागत होतं आरामात घेतील, काय हरकत नाही. धावा 19. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असला करणार, मागे थोडासा वेळ लागतोच जेणेकरून क्षेत्ररक्षण तुम्हाला वारंवार बदलावा लागतो. यावेळीचा फटका ऑन साईडला चांगला आहे, खेळाडू उपस्थित, फ्लॅटेट, धावा देखील चांगला मिळतील. धावांची नितांत गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये, नित्या धावन धावा बनवण्याचा प्रयत्न बास्मॉनच्या माध्यमातून. षटकार षटकाराच्या मदतीनं संघाची 19 धावसंख्या, स्कोर कार्डवरती धावा 19 आपल्याला मात्र पाहायला मिळतात. 25 पुन्हा एकदा फुल टॉस आहे, ऑन साईडलाच खेळायचं होतं मात्र आता क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत धाव नसणार आहे, डॉट चेंडू 25 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. या पुढच्या दोन्ही टीमनं टॉससाठी मात्र आमच्या टॉस बॉक्समध्ये जाऊन थांबायचं आहे आपल्याला, तिथं आम्ही टॉस करणार आहोत या पुढच्या मॅचचा. यावेळीचा फटका अजून एक चांगला आणि धावा देखील चांगला मिळतील, या फटक्यांची नितांत गरज आहे तरुली स्पोर्ट्स तरुली टीमला. आणि ते फटके या शेवटच्या षटकामध्ये येत असताना चांगली बॅटिंग होती. दुसरा षटकार आतापर्यंत नक्कीच मी तर म्हणेल या ओव्हरमधील चांगला आक्रमण षटकार. संघाची 19 धावसंख्या अजून 6 न जाते पुढे, 19 धावा स्कोरबोर्ड वरती, 31 धावा आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, 3 ओव्हरची प्रत्येक मॅच
खेवली जाते पुनः एकदा ओवपीचा आहे फटका अजून एक चांगला येतोय चांगली बॅटिंग आपल्याला पाला मीत मैदानाच्या आत मध्ये षटकार संघाची धाव संख्या अजून सहा न जाते पुढे 37 धावा स्कोर कार्ड वरती चांगले बॅटिंग सुरू आहे रोहन वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय चांगले बॅटिंग आता मात्र धावा स्कोरबोर्ड वरती चांगले आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड लाच खेळलेत फटका फसला मिस्टामिंगे आता मात्र येत नसेल पकडला गेलाय मात्र ज्या धावा हव्या होत्या या दरम्यान तरुली स्पोर्ट्स तरुली टीमला त्या धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात 37 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या 38 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये मिथेश 11 करून टीमला करायचा आहे वेळ न घेता लगेचच आपण मात्र क्षेत्रक्षण लावून घ्या तलवली स्पोर्ट्स तलवली आणि मितेश 11 करून टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण दोन्ही आपले सलामीवीर बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये गावदेवी सापे आणि सरस्वती स्पोर्ट्स कालिंग आपण टॉस करतोय तिथे नक्कीच आमचे तर सन्मान्य बबन बारे यांच्या शुभास आपण टॉस करतोय या दादा आपण टॉस मध्ये यायचं टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय तर मान्यवरांच्या शुभास आपण टॉस करतोय टॉसची नक्की तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवतोय एका बाजूने एस के ट्रॉफीचा हा दरम्यान लोगो पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर मागे साहेबांची प्रतिमा आहे तर टॉस आपण मान्यवरांच्या शुभ असते या दरम्यान करतोय चला गावदेवी सापे टीमच्या कॅप्टनचा नक्कीच कॉल आहे ज्ञानेश्वर मागे अशी मागणीने तेच आलं आहे ज्ञानेश्वर मागे साहेबांची सुंदर अशी प्रतिमा मान्यवरांना विनंती की आपण बसून घ्यायचं आहे व्यासपीठावरती टॉस मात्र जिंकलाय 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरची काय ती तुला देखील माहिती आहे का असेल डिसिजन क्षेत्रक्षण क्षेत्रक्षण करणार आहात आणि नक्कीच तुमचं घरचंच मैदान आहे तर समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे काय रणनीती आहे कुठपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल पहिल्या 3 षटकामध्ये 30 ते 35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आयोजनाविषयी काय सांगाल सुंदर असे नक्कीच आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते डे नाईट फॉर्मॅट प्रथमच पीटीसीमध्ये एक अप्रतिमेची स्पर्धा काय सांगाल या स्पर्धेविषयी खूप चांगलं आयोजन नियोजन केलं आणि डे नाईट ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर मागे यांचा धन्यवाद करतो शुभेच्छा विजयासाठी टॉस मित्र तू जिंकला असता सर काय रिसन घेतला असतास क्षेत्रक्षण घेतलं असत आता मात्र बॅटिंग करायची आहे किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू या सीझनमध्ये एखादी मॅच गावदेवी सापे टीम सोबत हो खूप वेळा 2-3 वेळा झाले की 2-3 मॅचेस म्हणजे दोघांचे डॉपर्स दोघांना माहिती आहे तर कसं वाटलं ज्ञानेश्वर मागे साहेबांची सर्व तमाम सहकारी यांनी मात्र ही स्पर्धा भरवली आहे मात्र काहीच कारणार्थ नक्कीच परमिशन नसले तरी गेलं म्हणजे माझी स्पर्धा सुरू आहे आता सांगू शकत नाही कुठपर्यंत सुरू असणार आहे जेणेकरून वरतून जर आदेश आला तर आपल्याला थांबावं लागेल नक्कीच ही स्पर्धा काय सांगाल या स्पर्धेविषयी स्पर्धा खूपच छान आयोजन केलं आणि जी स्पर्धा डे नाईट आयोजन केलं ते खूपच छान आहे आणि एस के ट्रॉफी जे आयोजक आहे त्यांचा धन्यवाद करतो तर शुभेच्छा विजयासाठी एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी सापे टीमने प्रथम दरम्यान टॉस जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारला आहे आपण चेंडू लगेचच तपासून घ्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण चेंडूची निवड लगेचच आपण करून घ्यायची आहे जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ओटीओ कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच राहुल भोईर सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है एसके ट्रॉफी 2020 में आज टूर्नामेंट का तीसरा दिन और संभवतः हो सकता है कि अंतिम दिन अंतिम रात भी हो इस टूर्नामेंट की फिलहाल तो मैच काफ़ी इंपॉर्टेंट है मितेश 11 कुरुंद और तलवली स्पोर्ट्स के बीच में तलवली ने पहले बैटिंग की टॉस जीतने के बाद 3 ओवर में बनाए 37 रन 3 विकेटों के नुकसान पर और 38 का टारगेट मितेश 11 कुरुंद टीम के सामने सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं
वैभव पाटिल और उनके साथ राजा, दो विस्फोटक बल्लेबाज, दो धाकड़ बल्लेबाज मितेश इलेवन कुरुन टीम के, और विस्फोटक शुरुआत करनी होगी। 12.67 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। वैसे कंडीशन बल्लेबाजों के लिए दोपहर में यहाँ पर बहुत बढ़िया रहती है, कड़क धूप खिली हुई है, इस समय हवाएं तेज़ बह रही है मैदान के ऊपर से, और उन हवाओं के साथ कई बड़े बड़े शॉट्स अभी तक हमने देखे हैं। दोनों भी दाहिने हाथ के बल्लेबाज पारी की शुरुआत करने के लिए पहला ओवर लेकर अफसर रईस वहाँ पर शायद तैयार हो रहे हैं। जी बिल्कुल, तलवली के सबसे अनुभवी खिलाड़ी मंच पर शेखर दलवी, उनके साथ संतोष सुतार, और पीछे हम देख रहे हैं नंद किशोर अर्थात बाहुबली को, बहुत ही फेमस ट्रॉफी है ये बड़गा टेनिस क्रिकेट में, एसके ट्रॉफी, कुल मिलाकर 10वां संस्करण है। वैभव के पास स्ट्राइक, पहला ओवर लेकर अफसर, पहली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, ओ आगे निकले, यहाँ पर जोरदार अपील और आउट, अंपायर की उंगली ऊपर उठती हुई, थोड़ा सा फिसल गए थे शॉट खेलते हुए। वैभव पाटिल गोल्डन डक पर आउट होकर पवेलियन में लौटते हुए, खराब शुरुआत मितेश इलेवन कुरुन टीम की। बात है, क्या बात है, कभी भूला कभी याद किया। योगेश आप भी खुश हो गए ये गाना सुनकर, डीजे मनीष की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी गेंदबाज अफसर की। देख लिया उन्होंने वैभव डाउन द विकेट जा रहे हैं, गेंद की लंबाई जानबूझकर थोड़ी कम कर दी थी और विकेट प्राप्त किया, कॉट बिहाइंड आउट हुए वैभव। नक्की कारण मौसम सुद्धा नक्की अपन नजर पाहिले तर दुपारचं सत्र आहे आणि नक्की या ठिकाणी लव प्रेमियांना मात्र या ठिकाणी आठवण देत असताना संगीत आपल्याला डीजे मनीष याच्याकडून ऐकायला मिळालं। आणि नक्कीच या सत्रामध्ये पाहिलं तर अजय प्रथमतः पावरपुत्र षटक आपल्याला अफसर रईस हाताळताना नक्कीच पाहायला मिळतोय। अपना अनुभव झोकने की कोशिश करते हुए ये भी आगे निकले, सुभाष गेंद को खेल दिया आड़े बैट से डीप मिड विकेट पर, फील्डर तैनात है वहां पर, एक रन लेने का अवसर, खाता खुलता हुआ सिंगल की मदद से मितेश इलेवन कुरुन टीम का, खाता खुलता हुआ सुभाष का। वैभव से काफी अपेक्षाएं थी योगेश, लेकिन वैभव ने निराश किया, पहली गेंद पर आउट हुए। हो निकित कारण अपन जर पाहिलं तर खूपच मोठ्या अपेक्षा त्याच्याकडे पाहायला मिळाल्या, परंतु निकित अजूनही आपण जर पाहिलं तर मितेशने गुरु संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, परंतु निकित त्यांना या ठिकाणी चांगलं स्टार्ट मात्र निकित देणं गरजेचं आहे। आणि पाहूया राजा कशाप्रती मात्र फलंदी साकारतो, या स्पेरगेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला इनपुटच्या डोक्यावर ना, परंतु निकित चेंडू अतिरिक्त 22 प्राप्त झालं आणि एक्स्ट्राच्या पाठीमागे मात्र चांगलं कार्य करत असताना अजून एक डॉट चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय। तासंख्या पाहिली तर एक गडी बाद एक धाव, पण जर पाहिलं तर या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करतोय मितेश इलेवन कुरुन संघ। थोडासा अतिरिक्त उछाल प्राप्त कर रहे यहाँ पर अफसर रईस, विकेट से थोड़ी सी सहायता मिलती हुई उनको, सापे विलेज एंड से बॉलिंग हो रही है। इस बार शॉट अंपुल गेंद हवा में है, फील्डर काफी दूर, कम से कम दो रन लेना चाहेंगे बल्लेबाज, खीजर गेंद पर आ रहे हैं, और इससे पहले कि उनका थ्रो पहुंचता दो रन आसानी के साथ पूरे करते हुए बल्लेबाज राजा और सुभाष। राजा का खाता खुला इन दो रनों से, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन एक विकेट के नुकसान पर। काफ़ी देर गेंद हवा में जरूर रही थी, लेकिन फील्डर डीप में मौजूद थे और वो डीप मिड विकेट की तरफ थे, जबकि गेंद लगभग स्क्वेयर लेग क्षेत्र में चली गई थी। हो नक्की परंतु निकित अपन जर पाहिलं तर डीपमध्ये चांगला क्षेत्र असे पाहायला मिळालं की जर रेस करणं निकित आपण रिप्लेमध्ये पाहू शकता। बाउन्सने मात्र चेंडूला फील्ड केलं, निकित अजय पाहिलं तर आजच्या दिवसात आपण दुसरा सामना पाहतोय, परंतु निकित आपण जर जे प्रेक्षक 4 स्टँड पाहतोय पूर्णपणे खचाखच भरलेला आहे, हे तर वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं। इथे मात्र निकेचा खूपच चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावर चेंडू काढला जातो, चेंडू अतिशय वेगाने निघून जात असताना सीमेच्या पलीकडे पंचांचा 4 धावांचा इशारा। बहुत ही उम्दा शॉट, इस बार भी गेंद में थोड़ा अतिरिक्त उछाल था, लेकिन उस उछाल का अच्छा इस्तेमाल किया है बल्लेबाज ने, गेंद को आने दिया, थोड़ा सा अपने आप को रूम देकर कट किया था गेंद को इनफील्ड के ऊपर से। इस पारी में लगने वाला ये पहला चौका राजा के बैट से, 6 रनों पर पहुंचे राजा, टीम का स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के, और अभी भी हम देख रहे हैं कि एक गेंद है शेष इस ओवर में, तो इस गेंद पर भी कहीं ना कहीं बड़ा शॉट खेलने का प्रयास कर सकते हैं और उसकी ज़रूरत भी महसूस हो रही है, क्योंकि अभी भी हम देख रहे हैं कि 13 गेंदों में 31 रनों की ज़रूरत है।
नक्कीच पहिले षटक चालू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव पाला म्हणतोय समीर पाखरे अँड राकेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला आणि खास करून सुभाष मोरे आणि मितेश लोन कुरुण संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच समीर पाखरे अँड राकेश पाटील तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र पावलांचा वापर केला होता आणि या ठिकाणी आपण जर गोलंदाज अफसोच रिॲक्शन पाहिलं तर नक्कीच कुठेतरी चेंडू आणि बॅटला संपर्क झाला होता आणि एसटी रक्षकाकडे मात्र नक्कीच या ठिकाणी झेल सुटलाय. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो या ठिकाणी जी हाँ एज लगा था बल्ले का वहाँ पर. ये देखिए बहुत दूर से खेलने की कोशिश बॉटम एज लगा था और इस तरह के कैचेस आसान नहीं होते लेकिन फिर भी कैच तो बन ही रहा था वहाँ पर. विकेट कीपर कैच नहीं कर पाए. अच्छी गेंदबाजी रही अफसर रईस द्वारा. अपना अनुभव अच्छी तरह से इस्तेमाल में लाए अपनी टीम के लिए. एक ओवर की समाप्ति स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर मितेश इलेवन कुरुंद. बचे हुए 2 ओवर्स में 30 रनों की जरूरत. फील्ड तुरंत सजाना है प्लीज. तलवली टीम के कैप्टन टीम मीटिंग नहीं लेनी है. देखिए हमारे पास वक्त बहुत कम है. इसके बाद शायद 2-2 ओवर्स के मैचेस भी यहाँ पर खिलाए जाएंगे. अभी तो 3-3 ओवर्स के मैचेस हो रहे हैं. होने की कारण अपन जर पाले तो कई कारण सुर मात्र नहीं कि स्पर्धे में थोड़स व्यत्यय थे और एक ज्या प्रमाण अपन पाला आज इतना कि भिवंडी से वर्ल्ड कप मन स्पर्धे पाया जो अर्थात बाली ट्रॉफी या स्पर्धेचं सुद्धा आपण जर पाहिलं तर की थोडंसं पुढे ढकलण्यात आलेले आहे. कदाचित ही स्पर्धा 3 एप्रिलपासून सुरू होईल अशी दाट शक्यता पाहायला मिळते आपल्याला. जी बिलकुल हम तक भी ऑफिशियल जानकारी पहुंची है कि बाली ट्रॉफी 3 तारीख से शुरू होने वाली है. लेकिन उसमें भी हालात सही रहे तो नहीं तो फिर शायद कैंसिल भी हो सकता है टूर्नामेंट. लेकिन अभी के लिए ये सूचना मिली है कि 3 तारीख से 3 अप्रैल से बाली ट्रॉफी खेला जाएगा. तर त्याला सामना सुरू करायची सुरुवात करायची आहे. प्लीज तलवली संघ आपण जास्त वेळ दौडू नका कारण आमच्याकडे सुद्धा नक्कीच खूपच कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये नक्कीच आम्हाला जो आजचा शेड्यूल जो आहे तो नक्कीच पूर्ण करायचा आहे. 38 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी या ठिकाणी 30 धाब्यांची गरज आहे. प्रति षटकामध्ये आपला 30 स्किंग ग्रेनेड इथे मात्र पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात करतोय कमरान पटेल. वर तो विकेट नाही इथे मात्र ऑन साईडला फटका पाहायला मिळतो डीप स्क्वेअरच्या दिशेने. चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतो या डीपमध्ये चांगली पिकी पाहायला मिळाली. फक्त सिंगल धाव इथे आणि सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जात असताना मितेश इलेवन कुरुण संघाचे 1 गडी बाद 9 धावा. कामरान लंबे ऊंचे कद के ऑलराउंडर बल्लेबाजी में कुछ भी नहीं कर पाए. शून्य पर आउट हुए थे लेकिन गेंद से जरूर वो अपनी टीम को जिताने की कोशिश करेंगे. इस बार हवा में खेलना चाहते थे लेकिन जमीनी रास्ते से खेला है. गेंद जा रही है वाइडिश डीप मिड विकेट पर. थोड़ा सा फंबल. 2 के लिए पलट चुके बल्लेबाज. बढ़िया तालमेल बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे. स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ मितेश इलेवन कुरुण टीम का 11 रन 1 विकेट के नुकसान पर. अब 10 गेंदें शेष है और जीतने के लिए अभी भी 27 रनों की जरूरत यानी कि बड़े शॉट्स की दरकार है. आता मात्र थोडंसं संघर्ष वाढत असताना मितेश इलेवन कुरुण संघासाठी परंतु नक्की तर त्यांच्या पाठीराख्यांचं इथे मात्र वर्षाव शुभेच्छांचा नक्कीच पाहायला मिळतोय. समीर फाकरे राकेश पाटील आणि सूरज पाटील याचकडून मितेश इलेवन कुरुण संघाला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. ओर पिच चेंडू ऑन साईडला सुभाष मोरेच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतोय परंतु डीप मिडगेटला खिजर रईसकडे मात्र चांगला झेल पाहायला मिळालं. 2 विकेट्स इथे मात्र प्राप्त करत असताना या ठिकाणी तलवली स्पोर्ट तलवली संघ फलंदाज बाद. अंदर की तरफ आती हुई गेंद थी. ऑन साइड में खेल दिया था उठाकर लेकिन सीधे फील्डर के पास. कोई गलती नहीं की वहां पर खीजर ने. अच्छा कैच अच्छी फील्डिंग करते हुए अपनी टीम के लिए खीजर रेस. 2 विकेट का पतन. सुभाष ने बनाए मात्र 3 रन 11 पर 2 इस समय मितेश इलेवन कुरुंद. नए बैट्समैन आए हैं सोनिया पठारे. इस बार पुल किया है. मिस टाइम शॉट गेंद हवा में. फील्डर दूर से आ रहे हैं. अच्छी कोशिश वहां पर आसिफ द्वारा लेकिन पूरी तरह से पहुंच नहीं पाए. पीछे बैकअप बढ़िया. फिर से खीजर रईस एक्शन में. केवल 2 रन 1 ही रन लिया है. जी हाँ 2 रन तो आसानी से बन सकते थे लेकिन 1 ही रन से संतुष्ट हुए हैं बल्लेबाज. 8 गेंदें शेष. जीतने के लिए 26 रनों की जरूरत. नक्की तर डू वर्ड स्थिती आहे अजय. हिट आउट नाही तर गेट आउट अशी स्थिती आता मात्र मितेश इलेवन कुरुण संघाची आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. कमरान पुन्हा एकदा इथे मात्र ओवर पिच चेंडू. चेंडूला स्वंग करतो चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र नक्की तर या ठिकाणी फेकून देतो. हिट आउट
च्या सुरुवात ज्याप्रमाणे नक्कीच एखाद्या विली फलंदाज बात उतरा पाला मिळतो, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र हिट आउट होतो या सहा धावांसाठी। नाही आपने कहा की हिट आउट या फिर गेट आउट, तो उन्होंने कहा की हिट आउट ही बेहतर है, छक्के लगाएंगे तो मैच जीत सकते हैं, आउट होने से कुछ फायदा होने वाला नहीं है, उल्टा नुकसान ही होगा टीम को। बहुत ही बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में, सोने के बैट से बहुत ही शानदार सिक्सर निकलता हुआ कुरुन टीम के पारी का ये पहला छक्का, स्कोर उछलता हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब 7 गेंदें शेष है और 20 रनों की जरूरत, रोमांचक स्थिति में है ये मैच। 38 रनों का पीछा करती हुई मितेश इलेवन कुरुन टीम तलोली स्पोर्ट्स तलोली के विरुद्ध। तलोली टीम के लिए अरकम पटेल ने 19 रनों की शानदार पारी खेली, 11 रन बनाए रेहान ने, हालांकि पहले 2 विकेट जल्दी जल्दी गवा दिए थे, दोनों भी ओपनर्स सस्ते में आउट हुए थे। खीजर ने 4 रन बनाए थे, कामरान कोई रन नहीं बना पाए थे। उसके बाद मिडिल ऑर्डर में अरकम पटेल और रेहान ने अच्छी बैटिंग की और 37 तक लेकर चले गए टोटल को। कामरान की अगली गेंद इस बार बैकफुट पर जाकर बहुत खूबसूरती के साथ कट किया है, लेकिन डीप बैकफुट पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, केवल 1 रन लेने का अवसर। शॉट अच्छा था लेकिन ज़्यादा रन नहीं मिले। स्ट्राइक अपने पास रखते हुए अंतिम ओवर के लिए सोनिया पठारे, दौर की समाप्ति, स्कोर 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में भी 19 रनों की जरूरत। नक्कीच म्हणजे आपण जर पाहिलं तर अर्धा टप्पा जो होता नक्की 2 षटकामध्ये पूर्ण केलाय, आणि तो अर्धा टप्पा आहे तो आता मात्र 1 षटकामध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे। यानंतर सुद्धा आपण नक्कीच बिग मॅच पाहणार आहोत। पीटीसी मधील दुसऱ्या क्रमांकावर रँक करणार संघ सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ या ठिकाणी मात्र फाइट करेल आई गौतमी सापे संघासमोर। त्यानंतर पुढील सामना असणार आहे संघर्ष समतानगर विरुद्ध जगदीश वापाली संघ। नक्की या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित इथे मात्र रिपोर्ट करायचा आहे, जेणेकरून आम्हाला आजचा शेड्यूल या ठिकाणी समाप्त करण्यासाठी नक्कीच वेळ मिळेल। त्यानंतर जयदुर्ग आतकुली संघ आणि श्रावण स्पोर्ट भोकरी या दोन संघामध्ये 5वा सामना असणार आहे, आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीतील अम्मी कासनेकर कासने विरुद्ध आदित्य स्पोर्ट पाडगा। आणि सर्वच संघांना मी विनंती करतो की आपण विलेजच्या 1 तास अगोदर इथे मात्र उपस्थित राहायचं आहे। आपण स्क्रीनवर पाहू शकता शेखर दलबी नक्कीच आपल्या स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत, संतोषजी सुतार, त्यानंतर ऋषिकेश पाटील आणि इथे मात्र शुभागमन होत आहे प्रतीकजी कोंडिलकर यांचं, इथे मात्र शुभागमन झालेलं आहे, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने, लतीफ रईस शेवटचं षटक इथे मात्र साकारतोय, फुलर लेन डिलेवरती निघते, या ठिकाणी पहिली धाव बेगाने पुढे गेली, छत्रशेक इथे ॲक्शनमध्ये चेंडू पकडतायत, एकाच ॲक्शनमध्ये फिक्की गेली, परंतु त्यानंतर पाहिले तर फलंदाजाने अतिशय वेगाने इथे मात्र 2 धावा पाला मिळाला। नक्कीच या सामन्यामध्ये पाहिले तर अजय आपण खूपच बदलाव तलोली स्पोर्ट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण जो फ्रंटला गोलंदाज तो नक्कीच पहिले षटक हातलायचं लतीफ, परंतु या ठिकाणी स्लॉग षटकामध्ये त्याचा इथे इस्तेमाल केला जातोय। जे हाँ, एक अलग रणनीति है, ज़्यादातर पावर प्ले में गेंदबाजी करते हैं लतीफ, लेकिन आज आखिरी ओवर कर रहे हैं। जोरदार प्रहार, गेंद हवा में है लेकिन गैप में मिस टाइम शॉट, हालांकि 2 रन यहां पर लेना चाहते हैं बल्लेबाज 2 रन पूरे होते हुए, लेकिन ज़रूरत बड़े शॉट्स की है, चौकों और छक्कों की दरकार है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन, अब 4 गेंदें शेष है और जीतने के लिए 15 रनों की ज़रूरत। पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे, ताकत का इस्तेमाल किया था लेकिन टाइम नहीं कर पाए थे। कोणी किती मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि सोन्याकडे निघायचं क्षमता आहे, या सत्रामध्ये चांगले कार्य आपल्या संघासाठी तो नेहमीच करतोय। आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका टाप्पेच लागतोय, चिडू जातो एष्ट्यांच्या पाठेपंगे, परंतु निघते टेकणे एतिश्याम आहेत, चांगलं क्षेत्र करत असताना फक्त एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते। आणि आमच्याकडे आता मात्र निघित माहिती येते की प्रतीक कोंडिलकर हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्य करत आहेत, तर ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे सापे गावासाठी। नक्की तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। क्या बढ़िया पूर्वानुमान था एहतेशाम का, वहाँ पर शॉट फाइन लेग पर अपनी जगह से हिले भी नहीं, जबकि गेंद उनसे बहुत दूर टप्पा खा रही थी, लेकिन उनको पता था कि घूमती हुई गेंद उनकी तरफ ही आने वाली है। ज़बरदस्त एंटीसिपेशन इस बार, बहुत ही करारा कवर ड्राइव, गेंद जा रही है डीप में, फील्डर मौजूद वहाँ पर, शानदार फील्डिंग, केवल 1 रन लेने का अवसर। बिल्कुल हाफ वाली में लेकर गेंद के ऊपर जाकर ड्राइव किया था, शॉट तो बहुत ही उम्दा था लेकिन गैप नहीं ढूंढ पाए पूरी तरह से। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन, अब 2 गेंदें शेष है, 13 रन चाहिए, 2 गेंदों पर 2 छक्के लगते हैं तो मैच नहीं जीत सकती है यहाँ पर कुरुन टीम, क्योंकि चेजिंग कंपलसरी है, 2 गेंदें और 13 रन कंपलसरी। परंतु एखादा जर अनलीगल चेंडू जर पडला तर पुन्हा एकदा या ठिकाणी संधी मिळू शकेल, आणि खरोखर तर त्या चेंडूची आज आपण वाट पाहत होतो, तो चेंडू मात्र या ठिकाणी लतीफने हाताळलाय। बोनसच्या रूपाने 2 धाव पाला मिळतील, पंताचा 9 बॉलचा इशारा, बीमर चेंडू आहे, यानंतर फ्री चेंडू असेल, आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये विजयासाठी अजय 11 धावांची गरज आहे। सामना संपला नाही, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय।
बिल्कुल सही कहा आपने, कहानी में रोचकता अभी भी बरकरार है। खुद के पैर पर कुल्हाड़ी मार लिया यहाँ पर लतीफ ने, दो सीधी सीधी गेंदें करनी थी उनको लेकिन यहाँ पर बीमर गेंद कर बैठे। अब दो गेंदें शेष, 11 रनों की जरूरत, रोमांचक मैच। हृदयाची ठोके वाढणारा सामना पाहतोय आणि ह्या चेंडूचे कदाचित षटकार जर आला तर मात्र निकेच या ठिकाणी तरुली स्फोट तरुली सकाळी खेळाडू जे झोप उडेल, परंतु निकेच कडक ऊन आहे, झोप तर येणार नाही, परंतु पाहूया। लेकिन रात में नींद नहीं आएगी फिर। अगली गेंद, और इस बार बहुत दूर से खेलना चाहते थे, बेहतरीन गेंद, फुलर लेंथ, बल्लेबाज से दूर रखा, रूम बनाकर खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज राजा। डॉट गेंद की समाप्ति और अब एक गेंद में चाहिए 11 रन। तलवली टीम चित की बिल्कुल दहलीज पर, बड़े शॉट की जरूरत थी, कदमों का इस्तेमाल किया लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए, गेंद की लाइन में नहीं जा पाए वहां पर बल्लेबाज राजा। सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे। आखिरी गेंद, लीगल गेंद और इसके साथ ही यह मैच समाप्त होता हुआ। मैच को जीत लिया है तलवली स्पोर्ट्स तलवली टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस तलवली स्पोर्ट्स तलवली एंड हार्ड लक मितेश इलेवन कुरुन। तर निकितच हँडशेक केल्यानंतर आपण मैदान सोडायचं आहे आणि यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघांना लगेच सज्ज राहायचं आहे। आई गावदेवी सापे संघाला सुद्धा विनंती असेल की आपण लगेच छत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि या सामन्यातील सामन्याचा पुरस्कार आपण देत आहोत ज्याने खूपच चांगली फलंदाजी केली, 19 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि तो ठरतो या तलवली स्फोट तलवली संघाचा अर्कम पटेल इज द मॅन ऑफ द मॅच। कॅप्टन नॉक इनिंग्स इथे मात्र अर्कम पटेलच्या माध्यमातून पाहायला आपल्याला, खूपच चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या स्लॅग शॉटमध्ये त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार आपण पाहिले आणि त्याच खेळाडूला आपण या ठिकाणी व्यासपीठावर आपण मार्द मॅचचे पुरस्कार देत आहोत। महाराष्ट्र टेनिस क्रिकेटपटू मिस्टर शेखर दलबी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते ही सुंदर ट्रॉफीज आपण या ठिकाणी खेळाडूस प्रदान करणार आहोत आणि त्यानंतर खानिवली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर योगेश यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते गिफ्ट अँपर आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत आणि निकेत आम्हाला त्यांच्या माध्यमातून चेंडू स्पॉन्सर झालेले आहेत सन्माननीय संतोषजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। तुमचं मी मनापासून हार्दिक अधिक स्वागत करतोय आणि कमरानला अरकमला पुढील सामन्यासाठी आपण नक्कीच खूप खूप शुभेच्छा देऊया। कमरान पटेल आणि खेजर रईस यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर PTC क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अफसर रईस यांना सुद्धा विनंती असेल की आपल्याला सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय। आणि एक महत्त्वाची सूचना आहे, विजयी झालेल्या संघाने कुठेही जायचं नाही, कारण मित्रांनो तुमचा सामना कोणत्याही क्षणी इथे मात्र खेळवला जाईल, कारण आज आम्हाला ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर करायची आहे। मग पहाटचे 6 वाजले किंवा 5 वाजले तरी सुद्धा आम्हाला ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये कव्हर करायची आहे। विनंती असेल की विजय झालेल्या संघाने कुठेही जायचं नाही। चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे, अजिबात वेळ दौडू नका, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये। आजच्या दिवसातील तिसरी मॅच सरस्वती खालिंग विरुद्ध